कस्टमरला मदत करणारे, त्यांच्या अडचणी समजून घेणारे कुठे महेंद्र साहेब आणि कुठे हा लाच खाऊ मात्रे? तो पळाला ना साहेब. हे बघा, मला खरं कारण हवं आहे. हे बघा मिस्टर हर्षवर्धन भोसले, जे मला माहित होतं ते मी तुम्हाला सांगितलं. अहो, आजपर्यंत मी स्वतःला पॉलिटिक्सचा मोठा बादशाह समजत होतो, पण तुमच्या डोक्यात तर पॉलिटिक्सची अख्खी फॅक्टरी आहे साहेब. मी इथे झोपणार नाही. तुमच्या डिपार्टमेंटमध्ये घोटाळा झालाय, तुम्हाला सस्पेंड करतोय. तू मला म्हणाले होतीस मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. चहा. थँक्स. आज बऱ्याच दिवसांनी कुठेतरी मला इतक्या प्रेमाने असा चहा आणून दिला. नाही तर गेले कित्येक महिने मी स्वतः सकाळी लवकर उठतो आणि माझ्याकरता चहा बनवतो आणि पितो. का म्हणजे काय? आमच्या आसावरी देवींची सकाळ दुपारी 12-12 नंतर सुरू होते. इतक्या वेळ झोपते ती? झोपणं, भटकणं, समोरच्याला टाकून बोलणं, हे आपल्याकडे तिला येतं काय? आज खरंच मला असं वाटतं शारदा, की मी का कॉम्प्रोमाइज केलं माझ्या आयुष्याशी? का मी माझ्या घराचा कुटुंबाचा विचार करून लग्न केलं तिच्याशी? तू अधिकाने भेटलीस मला. जे होऊन गेलं त्याचा विचार करू नका. आपल्या नशिबात आत्ताच भेटणं लिहिलं होतं, म्हणून आत्ता भेटतोय आपण. हर्ष, असं म्हणतात की जोड्या स्वर्गात बनून येतात. आपल्याबद्दलही तसंच झालं असेल. हां, पण काही कारणास्तव आपण भेटू शकलो नाही, पण आता आपण एक आहोत. आपला मार्ग एक आहे, आपलं आयुष्य एक आहे, त्यात फक्त तुम्ही आणि मी, तिसरं कुणी. म्हटलं कोणीतरी तिसर. हॅलो. हॅलो डिप्स, परेश बोलतोय. हा परेश, बोल. एक गुड न्यूज द्यायला फोन केलाय. कसली गुड न्यूज? माझ्या आणि सुष्मिताच्या लग्नाची तारीख पक्की झाली. काय सांगतोस? काय, कधी आहे लग्न? 14 तारखेला. आणि हा, काही तामझाम नाही, साधं रजिस्टर्ड मॅरेज करतोय. अरे, त्यात काय झालं? चांगलंच आहे ना. उगाच एवढा घाट घालण्यापेक्षा रजिस्टर केलेलं चांगलं ना. एनिवे, कॉंग्रॅट्स. थँक्यू. आणि हां, आत्तापासूनच सांगून ठेवतो, त्या दिवशी काहीही काम ठेवायचं नाही. आपण सेलिब्रेट करूयात. हो, नक्की. चल बाय. आणि हो, सुष्मितालाही कॉंग्रॅट सांग. हो, नक्की. बाय बाय. चल, मी निघतो. का? तुला अजून बऱ्याच जणांचे फोन अटेंड करायचे असतील ना? सॉरी, आत्ता कुणाचाही फोन येणार नाही. परेशचा फोन होता. त्यांचं 14 तारखेला लग्न आहे. लग्न करतायत ते 14 तारखेला. हर्ष, आपण कधी करायचं लग्न? करूया. आधी त्या आसावरीचा प्रॉब्लेम तो मला सॉल्व करू दे. ए,
काय गं काय झालं होतं? काही नाही, अंथरूण ओलं केलं होतं बाईसाहेबांनी, झोप होऊन आले. बरं बोल, काय बोलणार होतेस? काय झालं सावरी, काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही नाही, म्हणजे तसं असं गंभीर असं काही नाही आहे बाबा. पण मला मला एवढंच सांगायचं होतं की मी कधी कधी ना माझं काय होतं की सलाम. जेवण तयार आहे, चला चला. भाऊजी आसावरी आता निघायचं म्हणतीये. हो सांगितलं तिने मला. हो पण मी काय म्हणत होते, चार दिवस राहिली असती तर बरं झालं असतं ना. अगं हो, पण कसं शक्य आहे ना, तिच्या घरी लक्ष द्यायला कोणीच नाहीये, सगळ्या घराची जबाबदारी तिच्या ऍक्टिव्हवरच पडते ना. ते खरंच आहे म्हणा. बरं चल आता तरी जेवून घे, नाही तर लगेच निघणारेच, घाई होईल जेवायला. आलो आलो. चल जेवून घे. काकाच्या. हा हा हा, दे 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 दे. वा शाबाश काका. अरे 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 अरे, कशाला आहे? आज या घरातला सून म्हणून माझा पहिला दिवस आहे, म्हणून आशीर्वाद घेते तुमचा. बोल काय आशीर्वाद देऊ तुला? हाच की या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला देव मला बळ देव, आणि आपला शार्दूल लवकर बरा हो. मागून मागून मागितलं ते सगळं दुसऱ्यासाठी मागितलं, स्वतःसाठी काय नाही. बस 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 बस. शाबाश. या सगळ्या गोष्टीतही माझंच सुख आहे ना काका. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत पुरे. आज मला खूप बरं वाटतंय. तुला सांगतो, आज बरोबर 22 वर्षांनी या घरच्या चुलीला घरच्या लक्ष्मीचा हात लागला. शार्दूलची आई गेली आणि हळूहळू या घरातलं सगळं चैतन्य नाहीसं झालं. मी सुद्धा स्वतःचं दुःख लपवण्यासाठी स्वतःला कामात गुंतवून घेतलं. शार्दूल खूप लहान होता, त्याला कोणी सांभाळायला सुद्धा नव्हतं. त्यातच तो लहान असा मोठा झाला आणि तो प्रसंग घडला. पण आज तू या घरात आलीस आणि या घरातलं ते सगळं गेलेलं चैतन्य पुन्हा परत आलं असं वाटतंय. मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करेन काका. हो पण तुला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात असं दिसतंय. काल रात्री शार्दूलला मी तुमच्या रूममधून बाहेर पडताना बघितलं. वास्तविक तुमची लग्नाची पहिली रात्र होती. प्रत्येक मुलीच्या दृष्टीनं त्या दिवसाला फार महत्व असतं. काही स्वप्न पाहिलेली असतात. पण काल नाही काका, त्या गोष्टीविषयी आता एक शब्दही बोलू नका तुम्ही. जे आहे त्यात खूप सुखी आहे मी. पण मी नाही. का? कारण तू अजूनही मला काकाच म्हणतेस. बर बाबा. चहा थंड होतोय, घ्या लवकर. बर पुरी. मी आलेच बाबा.
सुष्मिता हे काय चाललंय तुझं? हे बघ, मला असं वाटतं की आपण या भिंतीला पीच किंवा पिंक कलर ट्राय करूयात. नाही नको, त्यापेक्षा आपण इथे डबल कलर यूज करूयात. राईट, म्हणजे कशी डबल शेड येईल. इट्स गुड. काय चाललंय? काय म्हणजे काय? हे बघ, आता लग्न करून मी या घरात येणार, म्हणून माझ्या पद्धतीने चेंजेस करतीये का? यात काय वाईट आहे? वाईट नाही रे, पण माझ्या पॅटर्नचं नाही आहे. आणि परेश, आता आपलं लग्न होणार आहे, आपण एका नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहोत. आपल्या या आयुष्यामध्ये प्रेमाचे, आपुलकीचे नवीन रंग बहरणार आहेत. आता आयुष्यामध्ये जर का एवढे रंग येणार आहे, तर मग घरामध्ये का नको? वा, धन्य आहात तुम्ही. का, काय झालं? बायको जर कवयित्री किंवा लेखिका असेल तर त्याचे होणारे तोटे काय असतात ते आज मला कळलं. काय तोटा झालाय तुझा? मला तुझ्यासमोर बोलताच येत नाही, लगेच फिलॉसॉफिकल उदाहरण देऊन तू माझं तोंड बंद करतेस. तसं नाही रे, ऍक्च्युली परेश, माझ्या ठिकाणी दुसरी कुठलीही मुलगी असली ना तरी तिने हेच केलं असतं. खरं तर प्रत्येक मुलीला हेच वाटतं, तिचं घर तिच्या मनाप्रमाणे असावं. परेश, आतापर्यंत मी स्वतःला आपल्या टॅलेंटच्या, आपल्या इगोच्या आवरणाखाली झाकून ठेवलं होतं, त्यामुळे आयुष्याकडे सामान्य दृष्टिकोनात कधी बघू शकले नाही मी. पण आता नाही, आता ते आवरण मी झटकून दिलंय. मी ही सर्व सामान्य मुलीप्रमाणे बायको म्हणून जगायचं ठरवलंय, चांगलं ठरवलंय. म्हणून मी हे सगळं करतीये. परेश, तुला हे सगळं आवडत नाही का? नाही, असं काही नाही. अगं, पण माझं खरं घर दिल्लीत आहे, हे तात्पुरत आहे. हो, पण लग्न करून पहिल्यांदा मी याच घरात येणार ना. बघ, आत्तापर्यंत आपण या घरामध्ये लिव्ह रिलेशनमध्ये राहत आलो, पण आता यापुढे नवरा बायको म्हणून राहणार आहोत. त्यामुळे आपल्या या नवीन रिलेशनशिपची सुरुवात मला माझ्या पद्धतीने करायची आहे. परेश, अरे असा काय बघतोयस? सुष्मिता, आजवर मी तुझ्याबद्दल जे समजत होतो त्यापेक्षा फार वेगळी असतो, फार वेगळी. वेगळी म्हणजे चांगली की वाईट? ऑफकोर्स चांगली यार. तुझा राग, तुझा तो आवेग, पॅशन, महत्वाकांक्षा, या सगळ्या गोष्टी मला आवडतात. पण मला आज तुझं खरं मन दिसलंय, नाजूक हळवं मन. आणि मी माझं मन हरवून बसलोय. परेश, बघ बघ बघ, तू सुद्धा लेखकासारखा बोलायला लागलायस. आता तुझ्यासोबत राहतोय तर डोक्यावर थोडा परिणाम तर होणारच ना. काय हो, मी डोक्यावर परिणाम तुझ्या? परेश. चहा. काय, काल किती उशीर झाला तुम्हाला? मी 12 जागी होते, नंतर झोप लागली बा मला. लॅच पण लावून ठेवला तो नुसतं तुम्ही याल म्हणून. अहो, कुठे लक्ष आहे तुमचं? मी कधीपासून बोलतेय तुमच्याशी. काल कुठे होतात आणि कितीला आलात? ऑफिसमध्येच होतो. इतका वेळ? मी फोन करत होते, फोनही नाही उचलला तुम्ही, आणि मिस्ड कॉल म्हणून फोनही नाही केला परत. नाही करता आला फोन मला. का? एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला साहेब. होता मी फसलोय. काय?
हॅलो हॅलो आदी, संयोगिता बोलते. हा बोल ग. कुठे आहेस? मी घरी आहे. मग इकडे आत्ता माझ्या घरी तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. आत्ता? हो आत्ता. अगं पण मी, तू येणार आहेस की नाही? मी येतो पण नेमकं काय झालं ते सांगशील का? एवढं तडकाफडकी का बोलवतीयस? तू इकडे ये मग सगळं सांगते. बरं ठीक आहे, पोचतोच मी. काय झालं आधी? कोणाचा फोन होता? संयोगिताचा. काय म्हणाली? काय नाही, तिने मला बोलवलंय. आत्ता? कशाला? माहित नाही ग. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही माहित नाही, म्हणजे तिच्या बोलण्यावरून तरी असं जाणवत होतं. ठीक आहे, अशा तर मी पटकन जाऊन देतो तिच्याकडे. मी येऊ का? नाही नको, तू थांब. काय नेहा, सुरू झाला का संसार? हो. चा, शार्दूल राव काय म्हणतायत? शार्दूल राव? अगं जावई आहेत ते आमचे, त्यांना योग्य तो मान द्यायलाच हवा. एकदम मज्जेत आहे तो. तो? हो. खरंच खूप शहाण्यासारखा वागतो आता. आणि हो, खूप समजूतदारही झालाय हा काका. होईल नाही तर काय, तू गेलीस ना तिथे त्याची शिकवणी घ्यायला. चला, म्हणजे त्या परमेश्वराच्या कृपेने सगळं उत्तम चाललंय म्हणायचं. हो, आणि म्हणूनच त्या परमेश्वराचे आभार मानायला जातोय आम्ही. कुठे? माहूरला. माहूरला? हो, रेणुका मातेच्या मंदिरात. अगं आमचं कुलदैवत आहे ना ते. आमचं? अगं असं काय करते सोमा, आता ते त्यांचं कुलदैवत आहे आणि ही त्यांची झाली आहे, त्यामुळे हिचंही कुलदैवत तेच असणार, नाही का? काही म्हण नेहा, मला तुम्हा मुलींचं खूप कौतुक वाटतं. एकाच जन्मी तुम्ही दोन आयुष्य जगता, दोन घर, दोन नावं, दोन परिवार, एक सासर, एक माहेर. माहेरी लहानाच्या मोठ्या होता आणि लग्न झाल्यावर लगेच सासरच्या होऊन जाता. पण खरं सांगू काका, वाटतं तितकं सोपं नाही आहे. मनाची खूप घालमेल होते. एका परक्या घरात गेल्यानंतर तिथल्या माणसांना, त्या माणसांच्या स्वभावाला ऍडजस्ट करणं खरंच खूप कठीण जातं. खरं आहे ते, पण हळूहळू जमतं ते, तुलाही जमेल. बर, कधी निघताय माहूरला? उद्याच निघतोय आणि एक दिवसाने लगेच परत येणार आहे. तिकडून आले ना की मग प्रसाद घेऊन येईन मी इकडे. बर काका, निघू मी आता. अगं हे काय, आत्ता चालीस आणि निघालीस कुठे? काही अगं, थांब ना थोडा वेळ. आता आम्ही पण लवकरच आष्टीला निघू, मग कधी भेट होणार आहे आपली? बर, थांबते थोडा वेळ, 5 मिनिटांनी काही होत. तू कधी आलीस नागपूरहून? थोड्या वेळापूर्वी. तू 2-3 दिवसांनी येणार होतीस ना? हो, पण आदी आणि हर्षदाने आत्ताच बिझनेस सुरू केलाय ना, आणि घराकडे लक्ष द्यायला कुणीच बाई माणूस नव्हतं, म्हणून आले लवकर. अच्छा, तुम्ही कुठे होतात रात्रभर? मी कुठे असणार अजून, ऑफिस मध्ये होतो. रात्रभर? 3-3 साईट्सचं काम चालू आहे असावर, शिवाय ते मॉलचं एक मोठं काम.
खूप काम होतं ऑफिसमध्ये, शिवाय तू नव्हतीस घरी. म्हटलं घरी जायचं ते तरी कुणासाठी नाही का, त्यापेक्षा ऑफिसमध्येच थांबून निदान कामं तरी संपवून टाकू म्हणून थांबलो. खरं सांगू हसावरी, तू जेव्हा घरी नसतेस ना मला घरी यावंसंच वाटत नाही कधी, म्हणजे इच्छाच होत नाही माझी. खूप एकटं पडल्यासारखं होतं ग. प्लीज इथून पुढे फार दिवस लांब रात जाऊ नकोस माझ्यापासून, प्लीज. इतकं प्रेम करता माझ्यावर, जेव्हा पाड. ठीक आहे, नाही जाणार सोडून तुम्हाला.